पाकिस्तान मधून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण उलगडत नाही त्या आधीच आपल्या भारतातील अंजूने तिच्या प्रेमासाठी थेट पाकिस्तान गाठलेले जाणून घेऊयात ही अंजू नक्की कोण आहे। भारतातील अंजू ही आता पाकिस्तानात जाऊन फातिमा झालेली आहे जिने तिच्या प्रेमासाठी थेट पाकिस्तान गाठलेला आहे। पाहुयात सविस्तरपणे ही अंजू कोण आहे। अंजूशी पाहुयात सविस्तर। अंजू राजस्थानात राहत होती तर ती विवाहित असून दोन मुलांची आई आहे। तिला 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा आहे। अंजूचा जन्म उत्तर प्रदेशात झालाय। फेसबुकवर नरसुल्लाह नावाच्या एका पाकिस्तानी पुरुषासोबत तिची मैत्री झाली। या मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं। आणि आज प्रेमासाठी ती थेट पाकिस्तानात गेली आहे। तर ही विवाहित अंजू तिच्या पाकिस्तानी प्रियकराला भेटायला सीमेपलीकडे गेलेली आहे। पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर तिचा एक व्हिडिओ समोर आलेला होता आणि या व्हिडिओमध्ये ती काय म्हणालेली होती पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मी कायदेशीर व्हिसा घेऊन पाकिस्तानात आले। इथे मी सुरक्षित आहे। मला कोणताही त्रास होत नाहीये। मी काही दिवसातच परत येईल आणि माझ्या कुटुंबियांना आणि मुलांना त्रास देऊ नये। तर ती पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर तिचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता। पाहुयेत ती या व्हिडिओ मधून काय सांगते आहे। मैं सबको ये मैसेज देना चाहती हूं कि मैं यहां पे लीगल तरीके से आई हूं। भारतीय अंजू पाकिस्तानात बळजबरीने फातिमा झाली आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। दरम्यान अंजू ही राजस्थानची राहणारी होती। तिने तिच्या प्रियकरासाठी भारत सोडलं आणि आता पाकिस्तानात गेलेली आहे। पाकिस्तानमध्ये तिने तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं असून भारतामध्ये तिचा एक नवरा आणि दोन मुलं आहेत। तिची मुलगी ही 15 वर्षांची आहे तर तिचा मुलगा 6 वर्षांचा आहे। भारताची अंजू ही धर्माने खरं तर ख्रिश्चन आहे मात्र तिने तिथे जाऊन स्वतःचा धर्म बदलला आणि तिथे तिने आता इस्लाम कबूल केलेला आहे। दरम्यान ही अंजू नक्की फातिमा का झाली तिच्यावर काही दबाव होता का असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। तर अंजूच्या पाकिस्तानी प्रियकराला भेटायला गेली तो नक्की कोण आहे हे पण आपण सविस्तर पाहूया। कोण आहे नरसुल्ला हे आपण बघतोय। अंजू आणि नरसुल्लाची 2019 साली फेसबुकवर मैत्री झाली। नरसुल्ला हा शरिंगल येथील एका महाविद्यालयात शिक्षक आहे। ते 5 भावंड असून नरसुल्ला हा सर्वात लहान आहे। तर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने आता इस्लाम स्वीकारलेला आहे आणि ती फातिमा बनलेली आहे। तिचा फातिमा बनून तिने प्रियकर नरसुल्लाहशी लग्न केलं। पण आता प्रश्न उपस्थित केला जातोय की काही दिवसांपूर्वी अंजू लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारणार नाही असं सांगत होती, मग त्याचं काय झालं।
तिला तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागला, त्याच्यामुळे तिच्यावर काही दबाव होता का, हा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। पाकिस्तानमध्ये जाऊन अंजूने इस्लाम कबूल केलेला आहे आणि तिने तिच्या प्रियकरासोबत निकाह केलेला आहे। दरम्यान असं करण्यासाठी तिच्यावर कोणता दबाव होता का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। तर या निमित्ताने पाकिस्तान मधल्या धर्मांतराचा मुद्दा ऐरणीवर येतोय। पाकिस्तानात मुसलमान लोक जोपर्यंत भिन्न धर्माचा मुलगा किंवा मुलगी इस्लाम स्वीकारत नाही तोपर्यंत कोणत्याही लग्नाला मान्यता देत नाही। वास्तविक पाकिस्तानात हिंदूंचं धर्मांतर ही काही नवीन गोष्ट नाहीये, विशेषतः महिला आणि मुलींच्या बाबतीत तर हा अहवाल आणखीन वाईट आहे। 14 ते 16 वर्षांच्या मुलींचं बळजबरीने धर्मांतरण करून काही मध्यमवयीन मुस्लिम तरुणांशी लग्न केलं जातं। पाकिस्तानमधील अनेक हिंदूंनी स्वातंत्र्यानंतर इस्लामचा स्वीकार केलेला आहे। काहींनी सामाजिक दबावाखाली हे कृत्य केलेलं आहे तर काहींनी बळजबरीने असं केलेलं आहे। स्वातंत्र्याच्या वेळी म्हणजे 1947 मध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंची एकूण लोकसंख्या 20.5% इतकी होती, जी 1988 साली 1.6% इतकी कमी झालेली आहे। हे आकडे आहेत पाकिस्तानच्या 1998 जनगणनेमधले। त्यामुळे आता तर तिथे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके हिंदू राहिले आहेत का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। 2020 पाकिस्तानमधील एका कार्यकर्त्याने दावा केला होता की तेथील सिंध प्रांतात एकाच दिवसात 171 लोकांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला। यामध्ये हिंदू महिला आणि मुली तसेच पुरुषांचा समावेश होता। या मोठ्या धर्मांतरामागे कट्टरपंथी नूर अहमद ताशरचा हात असल्याचं सांगण्यात आलं। तर मे 2023 एका अहवालानुसार पाकिस्तानमधील 50 लोकांनी हिंदू धर्म सोडून इस्लामचा स्वीकार केला होता, यामध्ये एकूण 10 कुटुंबांचा सहभाग होता। तर दुसरीकडे महिलांबद्दल बोलायचं झालं तर एका वर्षाच्या मुलीसह 23 महिला यामध्ये होत्या। दरम्यान या संदर्भात मानवाधिकार आयोगाचा अहवालही महत्वाचा ठरतो, कारण की पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे 1000 मुलींचं जबरदस्तीने धर्मांतरण केलं जात आहे आणि यातील बहुतांश मुली या 14 ते 20 वयोगटातील आहेत आणि आधी या मुलींचं अपहरण केलं जातं, त्यानंतर त्यांना धमक्या देऊन इस्लाम धर्म स्वीकारावा लागतो आणि नंतर त्यांचं मुसलमान तरुणांशी लग्न लावून दिलं जातं। हा संपूर्ण दावा या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे। दरम्यान आता भारतातून गेलेली अंजू तिथे जाऊन बनली आहे फातिमा, त्यामुळे हे धर्मांतर करण्यासाठी कुठेतरी तिच्यावर दबाव होता का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। तर पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर अंजूने एक व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकलेला होता, पाहूयात यावेळेस ती काय म्हणाली होती। मैं सबको ये मैसेज देना चाहती हूँ कि मैं यहाँ पे लीगल तरीके से आई हूँ और मैं अपनी प्लानिंग से आई हूँ। ये कोई 2 दिन की बात नहीं है कि मैं अचानक से आ गई हूँ और मैं यहाँ पे सेफ हूँ, कोई दिक्कत नहीं है। और जैसे मैं आई थी और वैसे मेरे जाने का प्रोसेस है और मैं वापस भी आ रही हूँ। मैं अभी बस 2-3 दिन में मैं पहुँच जाऊँगी वहाँ पर आराम से। और मेरी सबसे रिक्वेस्ट यही है सारे मीडिया वालों से सबसे कि प्लीज़ आप मेरे रिश्तेदारों को और बच्चों को परेशान ना करें। तर पाकिस्तानमधून आलेल्या सीमा हैदरची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे। रोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत। तर पाकिस्तानातील सीमा हैदर ही पबजी खेळताना ग्रेटर नोएडाच्या सचिन नामक तरुणाच्या प्रेमात पडली आणि याच प्रेमासाठी तिने आपल्या 4 मुलांसह देशाची सीमा ओलांडली। या संदर्भात सुरक्षा यंत्रणांना सुगावा लागल्यानंतर सीमा आणि सचिनला अटक करण्यात आली। यानंतर दोघांनाही देश न सोडण्याच्या अटीवर आता जामीन मिळालेला आहे। खरं तर सीमा ही विवाहित आहे आणि तिचा नवरा दुबईत काम करतो। तिच्या पाकिस्तानमधल्या नवऱ्यापासून तिला 4 मुलं आहेत, पण सचिनच्या संपर्कात आल्यानंतर तिने पाकिस्तानातून भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी व्हिसा न मिळाल्याने ती नेपाळ मार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली। नेपाळमधील काठमांडू येथील मंदिरात सचिन आणि सीमा यांचा विवाह झाल्याचं तिने सांगितलं।
न्यायालयाने पत्ता न बदलण्याच्या आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर या दोघांनाही जामीन मंजूर केलेला आहे. सचिन आणि सीमा हिचं लग्न, यांचं लग्न 2021 मध्येच नेपाळमध्ये झालं. सीमा हैदर या ठिकाणी भारतात आल्यानंतर कुंकू लावायची, मंगळसूत्र घालायची, त्यामुळे शेजारापाजारांनाही तिच्यावर शंका आली आहे. ती नेपाळ मार्गे आपल्या 4 मुलांसह बेकायदेशीरपणे भारतात आली होती आणि याचवेळी पाकिस्तानात जायचं नसून तिथे तिच्या जीवाला धोका असल्याची कबुली सीमाने दिलेली आहे. तर सध्या सीमा हैदरची एटीएस कडून कसून चौकशी सुरू आहे. यावेळी सीमाने सांगितलेलं आहे की ती पबजी गेम खेळायची तेव्हा तिने तिची ओळख उघड होऊ नये म्हणून वेगळ्या नावाने तिचा पबजीचा आयडी बनवला होता आणि ते नाव होतं मरियम खान. पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे ओळख पटल्यानंतर वाईट वागणूक मिळू शकते याच भीतीमुळे तिने तिचं खरं नाव पबजीवर कधी टाकलं नव्हतं. यूपी एटीएसने ज्यावेळेस सीमा हैदरची चौकशी केली त्यावेळेस मोठे मोठे खुलासे होत गेले. या चौकशी दरम्यान सीमाने सांगितलं की सचिनच्या आधीही तिने भारतातील अनेक लोकांशी संपर्क साधला होता. सीमा हैदर हिने ज्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यापैकी बहुतेक हे दिल्ली एनसीआर मधील होते. यूपीएटीएसच्या चौकशीमध्ये सीमा हैदरने प्रत्येक प्रश्नाचं अगदी मोजून मापून उत्तर दिलेलं आहे आणि या चौकशी दरम्यान तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. ती एक पाकिस्तानी महिला आहे आणि अतिशय तीक्ष्ण असल्याची प्रतिक्रिया एटीएस कडून आलेली आहे आणि तिच्याकडनं कोणतीही माहिती काढणं कठीण असल्याचंही एटीएसने म्हटलेलं आहे. दरम्यान चौकशी दरम्यान सीमा हैदरला इंग्रजीच्या काही ओळी वाचायला लावल्या होत्या ज्या सीमा हैदरने अगदी चांगल्या प्रकारे वाचल्या आणि इंग्रजी उच्चारही अगदी बरोबर होते. सीमा हैदर हिच्यावर सध्या हेर असल्याचा संशय सर्वांनाच येतोय. ती नक्की हेर आहे की स्वतःच्या प्रेमासाठी भारतात आलेली आहे हे अजूनही कळलेलं नाही. मात्र अजून तरी सीमा विरुद्ध हेरगिरीचे पुरावे मिळालेले नाहीत. आतापर्यंत तपासात समोर आलेलं आहे की तपास यंत्रणा आणखी एका नावाचा आयडीही तपासत आहेत जेणेकरून तपास पुढे चालू शकेल. आणि दुसरीकडे यूपी पोलीस हे सीमा हैदरच्या विरोधात हेरगिरीचा कोणताही पुरावा नसल्याची माहिती देत आहेत. परंतु तपासाची व्याप्ती ही सीमा आणि सचिन भोवतीच आहे त्यामुळे यूपीएटीएसचा तपास जवळपास पूर्ण झालेला आहे. मात्र सीमा हैदर हिला अद्याप क्लीन चीट देण्यात आलेलं नाहीये. तर यूपीएटीएसने आपला अहवाल यूपीच्या गृह विभागाला सादर केलेला आहे.